नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती 8 जुलै 2019 पेपर आज आपण अभ्यासणार आहोत. तर प्रश्न आला होता की नागपूरचे खासदार कोण. ऑब्विसली तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहितच असेल, नितीन गडकरी हे नागपूरचे खासदार आहेत. त्यानंतर सुवर्ण साठ्यामध्ये, सुवर्ण म्हणजे सोन्याच्या साठ्यामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो, तर सुवर्ण साठ्यामध्ये भारताचा 11वा क्रमांक लागतो. त्यानंतर अनडाऊटेड सेविंग द आयडिया ऑफ इंडिया हे पुस्तक कोणाचं आहे, तर हे जे पुस्तक आहे हे आहे पी चिदंबरम यांचं. त्यानंतर सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क, सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क हे कोणत्या राज्यामध्ये आहे, तर सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क हे केरळ राज्यामध्ये आहे. त्यानंतर पोवाडा कोणता नृत्य प्रकार आहे, तर पोवाडा हा वीर रसातील लेखनाचा आणि गायनाचा महाराष्ट्रातील लोकप्रिय असा प्रकार आहे. त्यानंतर स्वरमाऊली पुरस्कार 2018 कोणाला मिळाला, तर लता मंगेशकर यांना या ठिकाणी मिळाला. त्यानंतर भारत आणि सिंगापूरमध्ये कोणत्या संयुक्त प्रशिक्षण अभ्यास संपन्न झाला, तर बोल्ड कुरुक्षेत्र हा त्या ठिकाणी संपन्न झाला. त्यानंतर पुढे एलिफेंटा लेणीला युनेस्को जागतिक वारसास्थानाचा दर्जा हा केव्हा प्राप्त झाला, तर इसवी सन 1987 मध्ये हा प्राप्त झालेला आहे. त्यानंतर महिला किसान पुरस्कार, डीडी महिला किसान पुरस्कार 2018-19 प्रश्न आला होता, तो स्वाती शिंगाडे यांना मिळाला. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, डिक्शनरी हा शब्दाचं स्पेलिंग त्या ठिकाणी विचारलेलं होतं, आपल्याला बरोबर स्पेलिंग त्या ठिकाणी ओळखायचं होतं. अतिशय सोपे असे इंग्रजी ग्रामरचे आर्टिकल्स, सामान्य ज्ञान 1500+ प्रश्नसंच जो आपला 4 तासाचा व्हिडिओ आहे, त्यामधले बऱ्यापैकी क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून आपण बघू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्र.